नमस्कार नमस्कार। अच्छा, तमाशा पंढरीमध्ये तमाशाची बारी ठरवायला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे, आपण एक फळ मालक आहात, काय सांगाल आपण? खूप छान प्रतिसाद आहे, कारण की कोरोनाच्या काळानंतर जवळजवळ म्हणजे एक दोन वर्ष कलावंत खूप अडचणीत आलेलं होतं, फडमालक अडचणीत आलेले होते, परंतु आता दोन वर्षापासून मागच्या सीझनपासून तमाशाचे कार्यक्रम सुरू झाले, लावण्यांचे कार्यक्रम चालू झाले, त्याच्यामुळे एक आनंदाचं वातावरण आहे सर्वांमध्ये। तरुण वर्ग गौतमी पाटीलकडे वर्ग होतोय, तरुणांची चूक का गौतमी पाटीलचं बरोबर का तुमचं फडमालकांचं कुठं चुकतंय? नाही, चुकत तर कुणाचंच नाही, जो तो आपापल्या जागेवरती बरोबर आहे, परंतु एक कुठल्या तरी स्टंटमुळे प्रसिद्धी मिळते आणि तो स्टंट कलाविष्काराच्या माध्यमातून नसतो। ती बिचारी तिच्या कलाविष्काराने ती प्रसिद्ध झाली, ती कोणत्या मार्गाने झाली हे सगळ्यांना माहिती आहे, त्याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही आहे। परंतु याच्यामध्ये परिणाम असा व्हायला लागला की तिच्याकडं जो कलाविष्कार आहे त्याला कलाविष्कार म्हणता पण येणार नाही, तो कलाविष्कार खरा काय असतो, महाराष्ट्राची संस्कृती काय असते, हे आपल्याला तमाशाबारीमधून लावण्यांच्या कार्यक्रमामधून सांस्कृतिक कार्यक्रमामधून दिसतो। परंतु नुसती नऊवारी साडी नेसली आणि त्याच्यावरती विचित्र प्रकारे डान्स केला तर त्याला लावणी म्हणू शकत नाही किंवा त्याला तमाशा म्हणू शकत नाही। परंतु तिची अपेक्षा तरुण वर्ग जर आमच्याकडून करत असेल, या तमाशातल्या ज्या स्त्रिया आहेत नऊवारी साडी नेसून अस्सल मराठमोळी लावणी सादर करतात किंवा हिंदी मराठी चित्रपटातली गाणी नाचतात, त्याला एक कुठली तरी मर्यादा, कुठली तरी चौकट आहे आणि त्या चौकटीचं बंधन न तोडता त्याचं सादरीकरण करतात, तर प्रेक्षकसुद्धा त्यांच्याकडून त्यांनी अपेक्षा करू नये की यांनी गौतमी पाटीलसारखं केलं पाहिजे। ती तिच्या जागेवरती ठीक आहे, आम्ही आमच्या जागेवरती आमच्या पद्धतीने त्या चौकटीत राहून काम करतो। पूर्वीचा तमाशा आताचा तमाशा खूप फरक पाहायला मिळतो, हे कशामुळे घडतं? जशी रसिकांची मागणी तशी कलावंताची पुरवणी, ही म्हणतं तुम्ही ऐकली असेल, कारण की तमाशा कलावंताचं पहिल्यापासून एक आहे, लोकमनोरंजनातून लोकजागृती घडवणं, या आत्तापर्यंत परंपरा तमाशा कलावंत पार पाडत आलेला आहे, अजूनही तो पार पाडतो। परंतु कसं वारं व्हाईल तशी आम्हालाही पाठ फिरवावी लागते, रसिकांच्या थोड्याशा मागणीचा तो परिणाम आहे, रसिकांची थोडीशी मागणी होती, गावामध्ये तरुण वर्ग असतो त्यांच्यासाठी काही गाण्यांची फरमाईश केली जाते नवीन गाण्यांची, त्याच्यातून काही वगनाट्याचं रसिक असतं, काही रंगबाजीचं असतं, काहींना गनगवळण आवडते, असा हा परिणाम रसिकांच्या मनावरती आणि कलावंताच्या सोबतीने असा दोन्हींच्या मनाने तो बदल झालेला आहे, तो तमाशा कलावंतांनी त्यांच्या माथी मारलेला नाही आहे किंवा रसिकांनी पण आमच्या माथी मारलेला नाही, काही आम्ही त्यांचंही ऐकतो काही आमचं बी त्यांना ऐकायला लावतो। पूर्वीच्या काळी तमाशामध्ये वगनाट्य व्हायचे, ते वगनाट्य ऐतिहासिक असायचे, वेगवेगळ्या प्रकारचे असायचे, आता वगनाट्य लोप पावत चाललेले आहेत, म्हणजे हे फडमालकांनी केलेला बदल का रसिकांची मागणी? फडमालकांचा बदल म्हणता येणार नाही, फडमालक तर वगनाट्य घेऊन तयारच असतात, परंतु त्यांची वगनाट्य लावण्याची तयारी पण असते, गनगवळण रंगबाजी ज्यावेळेस संपते त्यावेळेस फडमालक पुढं जाऊन लेक्चर देतात की आता याच्यानंतर वगनाट्य आहे, परंतु वगनाट्य आहे आणि शेवटचं गाणं झाल्याच्यानंतर आपल्याला वगनाट्य पाहायला मिळेल, पण शेवटचं गाणं संपायच्या अगोदरच त्याच्यातले जवळजवळ अर्ध्याच्या वर रसिक निघून जातात आणि वगनाट्य दाखवण्याची तयारी फडमालकांची असताना सुद्धा त्यांना नाविलाज असतो, कार्यक्रम बंद करावा लागतो आणि ग्रामस्थ जीवन सांगतात की समोर कोणी थांबलेलं नाही आहे तर तुम्ही थांबवा किंवा मग एक दोन गाणे अजून जास्त घ्या आणि कार्यक्रम संपवा अशी त्यांच्याकडून फरमाईश येते। शासनाकडून काय मदतीची अपेक्षा? शासनाकडून आता शासनाने सांगितलं एवढ्या एक दोन महिन्यामध्ये कोरोनाचं जे पॅकेज आहे ते तमाशा फडमालकांना मिळणार आहे, त्या प्रतीक्षेमध्येच प्रत्येक फडमालक आहे, कारण की कोरोनाच्या काळामध्ये जो काय प्रकार झाला हा तुमच्या नजरेतून तुमच्या कॅमेऱ्यातून सुटलेला नाही आहे की प्रत्येक सामाजिक संघटनांनी धान्याच्या किट म्हणा किंवा रोख स्वरूपामध्ये कलावंतांना मदत केली, पण शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत झाली नाही याची एक मनापासून खंत आहे, तरी आता तरी शासनाने या कलावंतांसाठी काहीतरी करावं ही एक माफक इच्छा आहे। प्रसिद्ध कलाकार दादा कोंडके यांची हुबेहूब तुम्ही नक्कल करता, काय प्रोत्साहन कसं मिळालं किंवा तुम्ही नेमकं काय मेसेज देता? मी लहानपणापासून दादांचे चित्रपट बघत आलो, दादा कोंडकेंचे
अशोक सराफसुद्धा माझे म्हणजे आयडॉल आहेत, मी त्यांचंही अनुकरण करतो. असं मिक्सिंग अभिनय तो अंगामध्ये माझ्या लहानपणापासूनच घुसलेला आहे. आणि तमाशा क्षेत्रामध्ये एक 20-22 वर्ष काम केल्याच्या नंतर मी स्वतःचा एक लावणी बॅनर काढला ही नार नकरेची म्हणून, तोही आता चालवतो आहे. आणि त्याच्यामधून दादांची ती ड्रेफरी घालून दादांची ॲक्टिंग करून मी दादांचे काही विनोद आणि माझे स्वतःचे काही विनोद असं करून त्याच्यामधून समाज प्रबोधन, स्त्री भ्रूण हत्या असेल, दारूबंदी असेल, इतर विषयांवरती मी समाज प्रबोधन पण करतो. आणि खरोखर त्यांची मनामध्ये एक प्रतिमा मी जागवलेली आहे, त्यांचं स्मरण करूनच मी रंगमंचावरती जातो आणि ते सादरीकरण करतो. ते रसिकांना खूप आवडतं. पूर्वीच्या काळी तमाशामध्ये गणगवळण, बतवणी त्याच्यामध्ये अर्थ असायचा, परंतु सध्या जे काय तुम्ही बतवणी वगैरे करता किंवा गणगवळ साजरी करता, जी गाणी म्हणता, ही सगळी गाणी उडत्या चालीची असतात. प्रेक्षकांची मागणी की तुम्ही केलेला बदल? नाही, प्रेक्षकांची मागणी आम्ही बदल करतो, म्हणजे प्रेक्षकांची जी भावना असते ती ओळखूनच करतो. आणि ती गाणी काय आम्ही स्वतः आता तमाशामध्ये लिहिणं किंवा त्याला चाली बसवणं ही जी परंपरा होती दत्ता महाडिक पुणेकर संगीतरत्न ज्यांना म्हणतो त्यांच्या तमाशामध्ये होती, अनेक तमाशामधून आपली पाहिलेली. हे पूर्वी तमाशामध्ये लेखक असायचे, गीतकार असायचे आणि ते स्वतः गाणी लिहायचे, चाली बसवायचे. परंतु आता थोडासा जमाना बदलला आहे, त्याच्यामुळं पहिलं चित्रपट तमाशाचं अनुकरण करायचा, आता तमाशाला थोडासा चित्रपटाकडे अनुकरण करावं लागतं. ही थोडीशी खंत आहेच, पण काय करणार, शेवटी वारं आहे आणि त्या वाऱ्याप्रमाणे त्या ओघामध्ये आपल्याला पण चालावं लागतं. गौतमी पाटीलच्या काळामध्ये तमाशाकडे प्रेक्षक वर्ग कुठंतरी कमी होताना दिसतोय? नाही, आता तुम्ही इथे गर्दी बघताय, तमाशा वर्ग याच्यावरती कुठल्याही प्रकारचा परिणाम झालेला नाहीये. आणि शक्यतो होता होईल तेवढं ग्रामस्थांना न परवडणारा विषय आहे. विशेष म्हणजे तो लाईव्ह शो नाही आहे, तो डीजे शो आहे, मोजक्या व्यक्तींमध्ये आहे. फक्त आता कुठंतरी एक प्रसिद्धी मिळून ती नाव तिचं प्रत्येकाच्या ओठावरती आहे. परंतु तमाशा ही परंपरा आपली अशी आहे, महाराष्ट्राची शान आहे, महाराष्ट्राची ही सांस्कृतिक जी काही कला आविष्काराची पिढी आहे ही पुढे चालू आहे, प्रत्येक फडमार्काने चालू ठेवलेली आहे. आणि याच्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही, भविष्यातही होणार नाही. अच्छा, तमाशा पंढरीमध्ये आज पाडवा आहे, साधारण किती बुकिंग झालं असेल आणि टर्नओव्हर किती झालं असेल? आता त्याचा अंदाज तर मला नक्की सांगता येणार नाही, गर्दी पाहता, परंतु साधारणतः एक 150-200 पावत्या तरी झाल्या असतील. आणि प्रत्येकाच्या पावतीचा या ठिकाणी आता तरी मला नक्की आकडा सांगता येणार नाही. काय सध्या ज्यावेळेस तमाशा सुरू होतो त्यावेळेस तरुण वर्गांना ज्या तमाशामध्ये मुली जास्त असतात त्यावेळेस अगदी मोठमोठ्याने जल्लोष होतो, परंतु जो पारंपरिक तमाशा आहे ज्याच्यामध्ये जुन्या पद्धतीने तमाशा सादर केला जातो, हा तरुण वर्ग थोडासा बदललेला दिसतोय, तुम्ही काय सांगाल? कसं? नक्कीच नक्कीच नक्कीच. कारण कसं आहे साहेब, पूर्वीच्या काळी म्हणजे मी ज्यावेळेस तुकाराम खेडकरसह पांडुरंगोळी मांजरवाडीकर या तमाशा मंडळामध्ये 1978 साली प्रवेश केला, तो मी 83 त्यांच्याकडे होतो आणि त्याच्यानंतर साहेबराव नांदवळकरांच्या तमाशात गेलो. तो बदल मी माझ्या स्वतः डोळ्यांनी पाहिलेला आहे आणि अनुभवलेला आहे. कारण की त्यावेळेस कुठलंही मनोरंजनाचं साधन नव्हतं. आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, इंटरनेटच्या माध्यमातून मग ते इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, अनेक माध्यमातून लोकांचं घरच्या घरी मनोरंजन होतं आहे काय. आणि त्या मनोरंजनामुळे जुना बाज जो आहे तो जुना बाज बघा तुम्ही, आता टी व्हीलासुद्धा आपण एखाद्या चॅनलला जर चित्रपट जुना लागला तर आपल्या घरातली मुलं तो कार्यक्रम बघायचं टाळतात. आणि तिथं जुनी जी मंडळी, ती जुनी मंडळीच तिथं टी व्हीच्या समोर बसलेली असतात. जुने चित्रपट बघायचा त्यांना ज्या अर्थी कंटाळा येतो, तसंच जुनं काही पारंपरिक सादरीकरण करायला गेलं तर ते सुद्धा थोडंसं रटाळ वाटतं त्यांना आणि त्या खरेकलेला ते समजून घेत नाही. सध्याची महागाई पाहता तुम्हाला जी काही बिदागी मिळते, सुपारी मिळते, ती कमी जास्त किंवा वाढायला पाहिजे का किंवा काय सांगाल? वाढायला तर पाहिजे ही अपेक्षा आम्ही करतोय, परंतु गावकरी पण येतात, त्यांची काही जणांची गावं खेडी छोटी असतात, ते म्हणतात आमचं इतक्या घरांचं गाव आहे, छोटं गाव आहे, आम्हाला समजून घ्या, असं करा तसं करा. मग थोडंसं त्यांच्या मनावरती पण करावं लागतं आणि थोडंसं आपला खर्च, एखाद्या सुपारीमधून फक्त खर्च सुटला आणि आपल्याला काही नाही मिळालं तर तीसुद्धा सहकार्याची भावना तमाशा फडमालकामध्ये आहे. तमाशाची बारी करताना गावामध्ये तरुण वर्गाचा उत्साह मोठ्या प्रमाणात असतो, ते गोंधळ पण घालत असतात, तुम्हाला तरुण वर्गाकडनं काय अपेक्षा आहे?
तरुण वर्गांकडून एवढीच अपेक्षा आहे की आपलं सहकार्य या महाराष्ट्राच्या लोककलेला असेल तर भविष्यामध्ये ही कला टिकेल. परंतु तुमच्या उत्साहामध्ये जर अति उत्साह आणि धांगडधिंगा जर असेल किंवा तुम्हाला जर त्या गोष्टी गावामध्ये तुमच्या गावामध्ये कार्यक्रम बघताना किंवा त्याचा आनंद घेताना जर वेगळ्या प्रकारे तुमच्याकडून वागणूक या कलावंतांना मिळाली तर नक्कीच तमाशा कला ही संपुष्टात येऊ शकते याची भीती मी एक कलावंत तमाशा कलावंत असल्यामुळे मला ती भीती वाटते. यंदाच्या या तमाशा पंढरीमध्ये रघुवीर खेडकर यांची राहुटी दिसत नाही. त्याच्याबद्दल आपण तमाशा परिषदेचे जे अध्यक्ष आहेत संभाजी राजे यांच्याशी आपण नक्कीच संवाद साधा, ते तुम्हाला याचं कारण नक्की सांगतील. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.